पालघर जिल्ह्यातल्या 478 पैकी 315 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. जिल्ह्यामध्ये 1056 मतदान केंद्र आहेत आणि यासाठी 5,500 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उमेदवारांचा खर्च तपासणीसाठी 9 पथकांची नेमणूक करण्यात आली होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गमधल्या कुडाळ नगरपंचायतीसाठी मतदान झालं. नगरपंचायतीमध्ये 17 जागा असून 55 जागा रिंगणामध्ये आहेत. हा मतदारसंघ नारायण राणे यांचा मतदारसंघ आहे. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना इथनं शिवसेनेच्या नवख्या वैभव नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीला महत्व प्राप्त झालंय. राणे यांनी मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवत प्रचाराची रंगत वाढवली. मराठवाड्यामध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारा बंदी उठवण्याची घोषणा केली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्या इतर जिल्ह्यातून चारा आणण्यासाठी प्रशासनानं घातलेली बंदी उठवण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्यात. बीड इथं चारा छावणीमध्ये आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. आणि दारू व्यवसायाचं पाणी बंद करावं अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिवाय ज्या साखर कारखान्यामध्ये दारू बनवण्यासाठी पाण्याचा अपव्यय होत असेल अशा सहकारी साखर कारखान्यांचे पाणी बंद करण्याचा निर्णय सरकारनं घ्यावा असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं. ते शिर्डीत बोलत होते. बांधकाम क्षेत्र आहे किंवा दारूचे व्यवसाय आहे या बाबतीमध्ये जर ज्या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असेल तर निश्चितपणे या ज्या बाबतीमध्ये शासनाने ताबडतोब येणं त्याच्यावर बंदी आणायला काहीच हरकत नाही. आज जायकवाडीच्या लाभ बॅकवॉटर म्हणून जे आता जे मोठ्या प्रमाणात दारूच्या घाणे सुरू आहेत त्यांच्यावर आता सरकारनं बंदी घातली पाहिजे. आता शेवटी म्हणून पिण्यासाठी प्राथमिकता आहे. सगळ्यात जास्त आज महत्त्व ती पिण्याच्या पाण्यासाठी आहे. त्यासाठी सरकारला ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजे सरकारने केल्या पाहिजे. राज्यातले सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये आता सामूहिक विवाह सोहळ्यावरून स्पर्धा सुरू झाल्याचं चित्र आहे. शिवसेनेनं शनिवारी औरंगाबादमध्ये विविध धर्मातल्या 244 जोडप्यांची लग्न लावून दिली होती. या सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपाल विद्यासागर राव आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली. तर आज भाजपच्या वतीनं जालन्यामध्ये 551 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. भाजप आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीनं हा विवाह सोहळा आयोजित केलाय. 1,00,000 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा सध्या पार पडतोय. यासाठी सुमारे 5,00,000 स्क्वेअर फुटांचा मंडप उभारण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे, भाजपचे इतर मंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहेत. संध्याकाळी 5:15 हा मुहूर्त होता. मात्र नियोजनाअभावी हा मुहूर्त टळला. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आता उपस्थित आहेत. मात्र 6:15 मुख्यमंत्री या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खडसे सध्या पोहोचलेले आहेत. दुष्काळाची झळ आता प्रत्येकाला बसू लागली आणि त्यामुळेच लातूरच्या हॉटेल व्यावसायिकांनी उशिरा का होईना या दुष्काळापासून आता धडा घ्यायला सुरुवात केली आहे. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अर्धा ग्लास पाणी देण्यात येत आहे. त्या हॉटेलच्या टॉयलेटमध्ये पाणी वाचवा अशा आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. पालघर जिल्ह्यातल्या निहे या आदिवासी बहुल गावाला सध्या पाणी टंचाई भेडसावतीये. सूर्या नदीवरील वसई विरार पाणी पुरवठा प्रकल्पापासून अवघ्या 1 किलोमीटरवर हे गाव आहे. तरी दरवर्षी मार्च ते जून या दरम्यान गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावात 2 विहिरी असूनही त्यांनी तळ गाठलाय. बोरवेलही खोल गेल्यानं पाण्यासाठी इथल्या महिलांना पायपीट करावी लागतीये. गावामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलंय खासदार रामदास आठवले यांनी. आणि तशीच वेळ आली तर पाकिस्तानचाही ताबा मिळवावा असंही आठवले म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी अफजल गुरुला शहीद म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. भारतातला दहशतवाद वाढवण्यास पाकिस्तान जबाबदार असल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधला संपवला पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीर जो आहे हा सरकारी ताब्यात घेण्याच्या संबंधामध्ये एकदा निर्णय घेतला पाहिजे आणि एकदा पाकिस्तान बरोबर आर पार लढाई केली पाहिजे आणि पाकिस्तानने ताब्यात घेतलेला वन थर्ड काश्मीर जो आहे तो सरकारी भारत आणि ताब्यामध्ये घ्यावा.
झाली तर कोणा पाकिस्तानला जावे लागेल. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी अणेंचा प्रतिकात्मक शिरच्छेद करून केक कापला. यावेळी अणेंनी यातून तरी धडा घ्यावा, आम्हाला पुढचं पाऊल टाकण्यास प्रवृत्त करू नये असा इशारा राणेंनी दिला. मराठा आरक्षण सभेनिमित्त नितेश राणे हिंगोलीत आले होते. ते सोड, भारत मातेची जय सोड तू बाजूला. तुला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल, या बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आजपासून आमची एक सक्ती आहे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल. हे खणकावा आम्ही तुम्हाला. जळगावच्या जैन हिल्स इथं आयोजित राष्ट्रीय डाळिंब परिषद आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. इरिगेशन मध्ये टनका मार आणि तुझा फोटो आम्ही सगळीकडे लावून पुतळे बसतो, जीवनपणे फोटो लावून. त्याने आता सांगितलं की 50,000 कोटी कर्ज काढतो कारण प्रत्येक वर्षाला दुष्काळ येतोय, त्याच्यावर खर्च होतोय आणि मात्र हाय तशात प्रगती हलत नाही. आणि म्हणून बेसिकली हा प्रश्न आपण सोडवण्याचा हातात घेतला पाहिजे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघितलं पाहिजे. नाताभाऊ खडसे हे मदत पुनर्वसन मंत्री आहेत, बाकी आहेत अनेक. मी त्यांना सांगितलं काय चाललंय तुमचं, खाली होते की वरून वरून खाली दणक्यात सगळे अधिकार कलेक्टरला द्या. पतंगरावजींनी या ठिकाणी सांगितलं पाण्याच्या संदर्भामध्ये असेल, अनेक विषय त्यांनी या ठिकाणी सांगितले. मी स्वागत करतो त्यांचं. पतंगराव एक माझे जुने स्नेही आहे, माझे ज्येष्ठ आहे. पतंगरावजींनी सांग ज्येष्ठ माणसं आहेत आमचे, तू मार्गदर्शक आहात. मला एक नेहमीच खंत राहिली की 20 वर्ष तुम्ही मंत्रिपदावर राहिले की नाही, पण 20 वर्षामध्ये त्यांना 10 खाते काही मिळाले नाही, 10 खाते नाही मिळू शकले, ते नाथाबोलच मिळाले. राष्ट्र सेवा दल येत्या 4 जूनला अमृत महोत्सवानिमित्त राज्यभर 75 मेळावे घेणार आहे. या मेळाव्याद्वारे 1 कोटी रुपयांचा निधी उभारून तो सेवा दलाच्या विस्तारासाठी पूर्ण वेळ 25 कार्यकर्त्यांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सेवा दलाचे अध्यक्ष भाई वैद्य यांनी दिली आहे. येवला इथं राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर नुकत्याच पार पडलेल्या उर्दू माध्यमाच्या वक्तृत्व स्पर्धेतल्या विजेत्या विद्यार्थ्यांचा भाई वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगी प्रकरणी रविवारी पुन्हा 4 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता 13 झाली आहे. याआधीच या प्रकरणी 9 भंगार माफियांना अटक करण्यात आली आणि त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची आग ही लागली नसून लावल्याचं उघड झालं होतं. धुळे नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीला लागलेल्या भीषण आगीत बँकेचं प्रचंड नुकसान झालं. बँकेच्या 3 मजल्यालाही आग लागली होती. आगीचं हे तांडव तब्बल 4 तास सुरू होतं. आग शॉर्ट सर्किटनंतर लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, मात्र आगीचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. आगीमध्ये कर्ज बँक खातेधारकांनी ची माहिती आणि अकाउंट विभाग पूर्ण जळून खाक झाले. सुदैवाने या भीषण आगीत जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झालं असून महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. मीरा रोड रेल्वे स्थानकामध्ये 8 आरोपींनी झाडू मारत स्टेशन परिसराची साफसफाई केली. मुंबई उच्च न्यायालयानं या आरोपींना मीरा रोड रेल्वे स्थानकात झाडू मारण्याची शिक्षा दिली होती. सुमारे वर्षभरापूर्वी 4 एप्रिल 2015ला 2 मुलांच्या गटामध्ये हाणामारी झाली होती. गोराई परिसरामध्ये दोन्ही गटातल्या मुलांनी दारूच्या नशेत मारामारी केली होती. त्यावेळी गोराई पोलिसांनी या सर्व मुलांवर कलम 326 आणि 324 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनवाई करताना मुंबई उच्च न्यायालयानं या सर्व मुलांना साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली. मुंबईतल्या लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर शनिवारी रात्री प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. रांगेच्या वादातून प्रवाशांमध्ये हाणामारी झाली. मारामारी करणारे हे सर्व प्रवासी गोदान एक्सप्रेसनं जाणार होते. जनरल डब्यासाठी प्रवासी रात्री 9 वाजल्यापासूनच लाईन लावून उभे होते आणि यातल्या काही प्रवाशांमध्ये रांगा लावण्यावरून शाब्दिक वाद झाला.
आणि त्याचं पर्यवसन पुढे हाणामारी झालं. रेल्वे पोलीस उपस्थितीत नसल्यानं थोड्याच वेळात एलटीटीचे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 जणू लढाईचं मैदानच बंद. थोड्याच वेळात रेल्वे पोलीस इथं दाखल झाले आणि हे प्रकरण निवळलं. नालासोपारा पूर्वमधल्या वसई लिंक रोडवरच्या मार्टिन कॉम्प्लेक्स ज्वेलरवर सशस्त्र दरोडा पडला. बंदुकीचा धाक दाखवून 5 दरोडेखोर दुकानात शिरले. दुकान मालकावर बंदूक रोखून अंदाजे 4 किलो सोनं घेऊन फरार झाले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान अज्ञात दरोडेखोरांवर तुळीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता पुढचा पोलीस तपास सुरू आहे. रत्नागिरी दाभोळ सागरी पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग चव्हाणला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपीची चार्जशीट दाखल करण्यासाठी 35,000 मागणी त्यानं केली होती. एसीबीनं सापळा रचून पांडुरंग चव्हाणला अटक केली. पालघर जिल्ह्यात गांधरे गावामध्ये ठाकरेपाडा इथं बिबट्याच्या हल्ल्यात 10 बकऱ्या ठार झाल्यात. हल्ल्यानंतर बकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज झाला. त्यावेळी 10 फूट भिंतीवरून प्राणी उडी मारून गेल्याचं पाहिलं असा दावा रखवालदारानं केला. बकऱ्यांच्या मानेवर आणि पोटावरील हल्ला तसंच पायाच्या ठशावरून हल्ला करणारा बिबट्याच असल्याचा दावा वनविभागानं केलाय. चैत्र एकादशीचा सोहळा विठुरायाच्या पंढरीत रंगतोय. वारीला शिवभक्त वैष्णव विठ्ठलाच्या भेटीला येऊन दर्शन घेतात आणि शिखर शिंगणापूरच्या महादेव दर्शनाला जातात. रात्री उशिरापर्यंत या सोहळ्याला राज्यातून सुमारे 1.5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत. मात्र यावर्षी या सोहळ्यावर दुष्काळाची गडद छाया जाणवली. भाविकांची संख्याही रोडावलेली दिसली. मुलुंडच्या संभाजी मैदानाची दुरवस्था झाली आहे. गुढीपाडव्याला मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या वतीनं रांगोळी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 125 फुटाची रांगोळी काढण्यात आली होती. महोत्सवानंतर रांगोळी काढली गेली मात्र मैदानाची निगा योग्यरीती राखली न गेल्यानं ठिकठिकाणी खड्डे पडलेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी योग्य कारवाईचं आश्वासन दिलं. बिहारमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवल्यावर आता नितीश कुमार यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 निवडणुकीमध्ये काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती आणि त्याच धर्तीवर नितीश कुमार यांनी आता संघमुक्त भारताची घोषणा दिली आहे. या घोषणेनं संघ आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी तीव्र विरोध केला. अनावश्यक के तीसरे की बात लोग करते हैं. सीधे बीजेपी है और दूसरी तरफ बाकी सब लोगों को मिलना पड़ेगा वरना अलग अलग रहेंगे तो अलग अलग ये सब को का बुरा हाल कर देंगे. ये सब को एकत्रित होना पड़ेगा और इस समय बहुत सारी चीजों को भूलना पड़ेगा. जैसे एक दौर था जो लोहिया जी ने गैर कांग्रेसवाद की थी, आज वही दौर आ गया है कि आपको गैर संघवाद करना पड़ेगा और उसी के लिए सब. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी 80%हून जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 56 जागांसाठी मतदान झालं. दार्जिलिंग, मालदा, जलपायगुडी, उत्तर दिंजापूर, दक्षिण दिंजापूर, कालिम्पॉंग, बिरभूममधल्या मतदारसंघाचा समावेश आहे. या टप्प्यामध्ये 383 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. यामध्ये 33 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मतदानाचा हा टप्पा तृणमूल काँग्रेससाठी आव्हानात्मक असल्याचं बोललं जात आहे. तर दार्जिलिंगमधल्या 3 ठिकाणी गोरखा जनमुक्ती मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. गुजरातच्या मेहसाणा शहरामध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बोलावण्यात आलेल्या परिषदेला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक कार्यकर्ते जखमी झाले पण त्याआधी पाटीदार समाजाच्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. मेहसाणामध्ये मेळाव्यासोबत जेलभरो आंदोलनही आयोजित करण्यात आलं होतं. दरम्यान पाटीदार समाजाच्या लोकांवर पोलीस मुद्दाम निशाणा साधत असल्याचा आरोप समाजाकडून करण्यात आलाय. हार्दिक पटेलच्या संघटनेनं हिंसाचाराविरोधात सोमवारी गुजरात बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेशात मेट्रोचा पिलर कोसळून 3 मजूर जखमी झाले. लखनौमधल्या आलमबागमध्ये दुर्घटना घडली. या तीनही मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरदारीखेडा भागामध्ये मेट्रो पुलाचं बांधकाम सुरू होतं आणि यावेळी पिलरचा काही भाग अचानक कोसळला. या ढिगाऱ्याखाली 3 मजूर अडकले होते. मात्र दुर्घटनेची बातमी मिळताच रेस्क्यू टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली आणि या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये एका रिक्षाचं नुकसान झालं. अयोध्येत येत्या वर्षामध्ये राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. विराट हिंदुस्थान संगमच्या वतीनं दादर इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात
स्वामींनी घोषणा केली आहे. जुलै सप्टेंबर पर्यंत मंदिराचा विषय कोर्टात सुरू करून संपवून टाकू आणि पुढील रामनवमी अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये साजरी करू असं ते म्हणाले. सुब्रमण्यम स्वामींच्या या घोषणेमुळे राम मंदिरावरून पुन्हा वादंग होण्याची शक्यता आहे. सितंबर तक इसको पूरा कर दें और अगले रामनवमी में भव्य मंदिर में पूजा करेंगे. नेताजींच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करणारे त्यांच्या गाडीचे चालक कर्नल निजामुद्दीन यांनी वयाच्या 116 व्या वर्षी बँक खातं उघडलं. सध्या कर्नल निजामुद्दीन यांचं वय 116 वर्ष आणि 3 महिने इतकं आहे. निजामुद्दीन यांच्या मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टनुसार त्यांचा जन्म हा 1900 साली झाल्याचं स्पष्ट होतंय. जगातल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानच्या यात्सुरू कोइदे यांच्या नावाची गिनीजचं वय 116 वर्ष असल्यानं सध्या ते जगातले सर्वात वयस्कर व्यक्ती असल्याचं निष्पन्न झालंय. कर्नल निजामुद्दीन यांची पत्नी अब्जू शाह यांचंही वय 107 वर्ष इतकं आहे. किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय माल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावं असा निर्णय ईडीनं घेतलाय. ईडीच्या या अर्जावर विशेष न्यायालय आता उद्या निर्णय देणार आहे. चौकशीसाठी हजर राहण्याबाबत ईडीनं मल्ल्याला 3 समन्स बजावले होते, मात्र तरी विजय माल्या चौकशीला गैरहजर राहिला. आता विजय माल्याचा पासपोर्ट निलंबित करण्यात आला असून उद्या माल्यावर अजामीनपात्र वॉरंट निघण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतला एक्वेडोर या शहराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्यामध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीही झाली आहे. भूकंपानंतर इक्वेडॉरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली. या भूकंपामुळे शहरातला एक पूलही कोसळला. भूकंपानंतर शहराला सुनामीचा इशारा देण्यात आला. दरम्यान जपानमध्येही सध्या भूकंपाची मालिका सुरूच आहे. 2 तीव्र स्वरूपाच्या भूकंपानंतर जपानमधल्या अनेक भागात अद्यापही भूकंपाचे सौम्य झटके बसतात आणि यानंतर लगेचच 7.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपाच्या झटक्यानं दक्षिण अमेरिकेतलं इक्वेडोर शहर हादरून गेलं. जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.3 रिश्टर स्केल एवढी होती, त्यामुळे इथल्या बऱ्याच ठिकाणी जमिनी खचून मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्यात. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपात मृतांची संख्या जवळपास 16 असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. भूकंपामुळे जपानमध्ये झालेलं मोठ्या प्रमाणातलं नुकसान लक्षात घेता जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काही भूकंपग्रस्त ठिकाणी मदतीसाठी अधिक टीम्स पाठवण्याचे आदेश दिले. भूकंपामुळे हजारो नागरिक जखमी झालेत. जपानमध्ये आलेल्या 7.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्र भूकंपामुळे 40,000 लोक बेघर झालेत. सध्या या नागरिकांनी शाळेच्या आवारात बनवलेल्या छावण्यांमध्ये आसरा घेतलाय. जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विजेविना राहावं लागतंय. जर्मनीमधल्या इसेन इथल्या गुरुद्वाऱ्यात बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 3 जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळतीय. शनिवारी संध्याकाळी 7 च्या सुमाराला हा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की यामध्ये गुरुद्वाराच्या खिडक्याही फुटल्या. हा बॉम्बस्फोट कुठल्या दहशतवादी संघटनेनं केलाय का याचा तपास सुरू आहे. इराकमधल्या छावण्यांमध्ये आसरा घेणाऱ्या शरणार्थींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढती. अधिकाऱ्यांच्या मतानुसार दर दिवशी 10 ते 15 कुटुंबांचा या छावण्यांमध्ये समावेश होतोय. सध्या 13,000 पेक्षा जास्त नागरिकांचा समावेश आहे. कॅलिफोर्नियातल्या एका शाळेच्या आवारामध्ये वाईल्ड लाईफ ऑफिसर्स आणि पोलीस यांनी ट्रँक्युलाइज केलेल्या गनच्या मदतीनं वाघाला पकडण्यात यश मिळवलंय. वाघ शाळेच्या आवारात बराच वेळ फेऱ्या मारत होता, मात्र त्याला कोणतीही इजा पोहोचवली नाही. फ्लोरिडाच्या प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांना खाणं देण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर वाघानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका जू कर्मचाऱ्याचा बळी गेलाय. वॉशिंग्टन डीसीमधल्या टेम्पल हिल परिसरामध्ये गस्त घालणाऱ्या 2 फायर फायटर्सवर गोळीबार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर यांच्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये G20 बैठक झाली आणि मध्ये
भारताकडून अरुण जेटली आणि आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन होते. या बैठकीमध्ये टॅक्स चोरी, भ्रष्टाचार आणि दहशतवाद यासारख्या विषयावर तोडगा काढला गेला. जपानची राजधानी टोकियोमध्ये एक व्हर्च्युअल पार्क तयार केले जाणार आहे. यामध्ये कार ड्रायव्हिंग पासून हॉन्टेड हाऊस पर्यंत सुविधा ग्राहकांना असणार आहे. तर हे पार्क 6 महिने सर्वांसाठी खुलं असेल. अफगाण सैन्याचं हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ तालिबाननं प्रसिद्ध केला. रशियन बनावटीचा M-117 हे हेलिकॉप्टर तालिबान्यांनी उद्ध्वस्त केले. त्यासाठी तालिबान्यांनी IED स्फोटकांचा वापर केलाय. या वृत्ताला अफगाण सैन्यानं अद्याप दुजोरा दिलेला नसला तरी दृश्यांमध्ये रशियन बनावटीचा M-117 हेलिकॉप्टर पाडल्याचं स्पष्ट दिसतंय. रॉकी पर्वतशृंखलाच्या भागामध्ये हेलिकॉप्टर पाडण्यात आलंय. भारताच्या 4 टेबल टेनिसपटूंची ऑलिम्पिक वारी पक्की झाली आहे. शरद कमल आणि मौमा दास यांनी एशिया क्वालिफाईंग टुर्नामेंटच्या ग्रुप स्टेजच्या फायनल राऊंड्समध्ये विजय मिळवत रिओ ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित केला. याआधी सौम्यजित घोष आणि मनिका बत्रा ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झालेले होते. हे चौघे क्वालिफाय झाल्यामुळे ऑलिम्पिकच्या इतिहासात सिंगल्स इव्हेंटमध्ये पहिल्यांदा 4 टेबल टेनिस प्लेयर्स भारताचं प्रतिनिधित्व करतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.